बियाणं खतं आणि औषधांच्या किमती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यामुळं शेती करणं अवघड झालं आहे. अशातच शेतमालाला भाव मिळत नाही, यामुळं शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मात्र यावरती झिरो बजेट शेती हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो आणि याविषयी माहिती देण्याकरता नाशिकमधून आपल्यासोबत आत्ता आहेत झिरो बजेट शेतीचे प्रणेते पद्मश्री सुभाष पाळेकर. पाळेकरजी, पीकपाणीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. झिरो बजेट ही नेमकी काय संकल्पना आहे? झिरो बजेट शेती काय नेमकी संकल्पना आहे? शेतकऱ्यांपर्यंत अधिकाधिक ती पोचवायची आम्हाला काय सांगा? झिरो बजेट नैसर्गिक शेती ही सेंद्रिय शेती नव्हे, ती सेंद्रिय शेतीपेक्षा अगदी वेगळी पद्धत आहे. जी, तसंच पुरातन काळापासून चालत आलेली शेणखतावर आधारित प्राचीन पद्धतसुद्धा नाही आहे, कारण माझ्या पद्धतीमध्ये शेणखताचा वापरसुद्धा होत नाही आहे. ही अगदी भिन्न टेक्नॉलॉजी आहे. जी, यामध्ये झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये जर तुमच्याकडे एक देशी गाय असेल तर 30 एकरची शेती तुम्ही करू शकता. तुम्हाला काहीही विकत आणून टाकण्याची आवश्यकता नाही, म्हणजे शेणखतसुद्धा नाही. आता जे शेतकरी ट्रक ट्रॅक्टरने शेणखत विकत आणतात, माझ्या पद्धतीमध्ये शेणखतसुद्धा नाही, कंपोस्ट वर्मी कंपोस्टसुद्धा नाही, रासायनिक खतसुद्धा नाही, सूक्ष्म अन्नद्रव्यसुद्धा नाही, किंवा पेंडी किंवा तळ्यातला गाळसुद्धा काहीही विकत आणून टाकायचं नाही, किंबहुना कीटकनाशकं बुरशीनाशकंसुद्धा विकत आणून टाकायचे नाही किंवा वापरायचे नाही. आणि उत्पादन कमी नाही, रासायनिक आणि सेंद्रिय शेतीपेक्षा जास्त मिळतं. वेटिंग पिरियड नाही, म्हणजे वाट बघावी लागत नाही. 3 महिन्यात तुम्हाला रिझल्ट मिळतात. आणि 10% पाणी पाहिजे आणि 10% वीज पाहिजे. 90% पाण्याची बचत आहे, 90% विजेची बचत आहे. आणि हे नैसर्गिक अन्न आहे, विषमुक्त आहे, पोषण मूल्याने समृद्ध आहे आणि औषधी आहे. म्हणून आम्हाला सामान्य बाजारपेठेच्या भावापेक्षा 2x-4x किंमत मिळते. म्हणजे उत्पादन खर्च शून्य नाही आणि उत्पादन घटत नाही, उत्पादन वाढ मिळते रासायनिक आणि सेंद्रिय शेतीपेक्षा. आणि तुम्हाला 2x-4x किंमत जास्त मिळते. याचा अर्थ असा की आत्महत्येचा प्रश्नच येत नाही आणि शेतकऱ्यांचं पलायन जे होतं आहे ग्रामीण भागातून शहराकडे तोसुद्धा रोखण्यासाठी मला वाटतं हाच एक चांगला उपाय आमच्यासमोर दिसतो आहे. सुभाषजी, झिरो बजेट शेती करता देशी गाय महत्त्वाची आपण म्हणालात नुकतंच, काय याविषयी सांगाल? काय उपयोग देशी गायचा, किती महत्त्वाची झिरो बजेट शेतीसाठी देशी गाय? याची कन्सेप्ट अशी आहे की कृषी विद्यापीठात जे दावे करतात ते कसे खोटे आहेत हे मी सिद्ध केलेलं आहे. त्यांचा एक दावा आहे की जमिनीमध्ये काहीच नसतं, पिकांना पाहिजे ते सगळ्यांना जर जमिनीमध्ये नसतात म्हणून वरून खताचे रूपण टाकावं लागते. धादांत कुठं आहे? मी एक उदाहरण देतो की जंगलामध्ये विशाल काय वृक्ष असतात, आंब्याचा, चिंचेचा, जांभळाचा, अगणित फळांनी लदबदलेला, बिना मानवी सहायता, बिना मानवी अस्तित्व तो उभा आहे. जंगलातल्या कोणत्याही झाडाचं कोणतंही पान तोडा, जगातल्या कोणत्याही प्रयोगशाळेत तपासा, तुम्हाला त्या झाडामध्ये नत्राची, स्फुर्दाची, फॉस्फेटची, पोट्याची किंवा सूक्ष्म अन्नद्रव्याची काहीही कमतरता दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ असा की जंगलामधल्या झाडांना सगळे अन्नद्रव्य मिळाले, आम्ही टाकले नाही. मग कोणी दिले? निसर्गाने दिले. म्हणजे याचा अर्थ निसर्गाची स्वतःची स्वयंविकासी, स्वयंपोषी, स्वयंपूर्ण व्यवस्था आहे. मी तेच केलं, ती व्यवस्था उचलली आणि शेतात ठेवली, त्याला नाव दिलं झिरो बजेट आध्यात्मिक किंवा नैसर्गिक शेती. काय होतं? ज्या ते जंगलातल्या झाडांना सगळे अन्नद्रव्य मिळतात, कुठून मिळाले? कोणतेही झाड 3 जागेतून अन्नद्रव्य घेतात. एक तर सूर्यप्रकाशापासून सूर्यशक्ती घेतात, जमिनीतून सूक्ष्म अन्नद्रव्य आणि पाणी घेतात, आणि हवेतून कर्बनवायू घेतात. म्हणजे जर जमिनीमध्ये कृषी विद्यापीठाच्या म्हणण्याप्रमाणे अन्नद्रव्याची उपस्थिती नाही, वरून टाकावंच लागते, तर जंगलातल्या झाडामध्ये कमतरता आली असती, येत नाही. याचा अर्थ जंगलाच्या जमिनीमध्ये किंवा कोणत्याही जमिनीमध्ये अन्नद्रव्यांचा महासागर आहे. कृषी विद्यापीठ खोटं बोलतात, फक्त एकच आहे की जेव्हा तुम्ही माती परीक्षण करता त्यामध्ये एक वाक्य असतं की तुमच्या जमिनीमध्ये फॉस्फेटची कमतरता आहे, पोटॅशची कमतरता आहे, सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे. याचा अर्थ असा की जमिनीमध्ये सगळे अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात आहे, पण पिकाच्या मुळ्यांना पाहिजेच त्या तिथीत उपलब्ध नाही. म्हणजे पिकाच्या मुळ्यांना पाहिजे शिजलेलं अन्न आणि जमिनीमधलं जे अन्नद्रव्य असतं ते दाण्याच्या रूपात असतात, पकलेलं नसतं. अनंत कोटी जीवाणू ते पकवण्याचं काम करतात, शिजवण्याचं काम करतात. खरं म्हणजे या सगळ्याचा वापर करून आपण शेती आपली समृद्ध, अधिक उत्पन्न देणारी, विषमुक्त करू शकतो.
झिरो बजेट शेतीचे प्रणेते सुभाष पाळकर यांच्याशी आपण आत्ता बोलतोय. पिकांवर जी रासायनिक खतं सुभाषजी वापरली जातात त्याला जीवामृत हा पर्याय तुम्ही दिलाय, ते नेमकं काय, त्याचा कसा फायदा होतो? आता सांगितलं मी की कोणतंही खत हे पिकाचं अन्न नाही. कृषी विद्यापीठ खोटं बोलतात. आपल्याला फक्त जीवाणू टाकायचं आहे आणि देशी गाईचं शेण हे त्याचं उत्कृष्ट असं विविधन आहे. मग मी याच्यावर प्रयोग केले, किती शेण पाहिजे, मग प्रति एकर 1000 किलो 900, 800, 700 पासून 1 किलोपर्यंत वेगवेगळ्या मात्रेमध्ये वेगवेगळ्या पिकावर वेगवेगळ्या ऋतुमानानुसार मी अलग अलग प्रयोग केले आणि शेवटी मला दिसून आलं 3 वर्षाच्या प्रयोगानंतर की 1000 किलो नको, 500, 100 सुद्धा नको, एका एकराला 10 किलो देशी गाईचं शेण महिन्यातून एकदा विजन म्हणून पुरेसं आहे. 10 किलो शेण एका एकराकरता महिन्यातून एकदा, आणि एक देशी गाय एका दिवसाला 11 किलो शेण देते ऑन ॲव्हरेज, म्हणजे सरासरीनं. म्हणजे एका देशी गायचं 10 किलो शेण एका दिवसाचं एका एकराला महिन्यातून एक दिवस टाकायचं आहे फक्त, म्हणजे 30 दिवसात शेण 30 एकराला. याचा अर्थ असा की जर आमच्या शेतकरी बांधवाकडे एक देशी गाय असेल आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये बहुतेक प्रत्येकाकडे खिलार गाय आहेच, मराठवाडा विदर्भामध्ये तर आमच्याकडे मुबलक गाई आहेत, त्यामुळे हा प्रश्न येणार नाही. जिथे नसेल तिथून आणता येईल आणि ते उपलब्ध करता येईल. पण एका गायीपासून 30 एकर शेती करताय हे आम्ही सिद्ध केलं आणि आमचे मॉडेल त्याप्रमाणे उभे आहेत. सुभाषजी, झिरो बजेट शेतीची चतुःश्रुती आपण कायम सांगतात, ती नेमकी काय आहे, आमच्या शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा आपण सांगा. बघा, कृषी विद्यापीठ बीज प्रक्रियेसाठी बाविस्टीन सांगतात किंवा कोणतंही कॉपर जे फंगिसाईड आहे ते बीज प्रक्रियेसाठी सांगतात, हे सगळं चुकीचं आहे. कारण विष ते आखरी ते शेवटी विष आहे आणि लोकांना शेतकऱ्यांना विकत घ्यावं लागतं आणि म्हणून त्याचा पर्याय म्हणून बीजामृत तयार केलेलं आहे. बीज संस्कार करण्यासाठी त्याला काही नाही, 100 किलो बी आपल्याला संस्कारित करायचं आहे तर 20 लिटर पाणी घ्यायचं, 5 लिटर गोमूत्र, 5 किलो देशी गाईचं शेण आणि 50 ग्रॅम चुना आणि आपल्या शेताच्या बांधावरची किंवा जर ते नैसर्गिक शेती असेल तर मुळीजवळची 1 मूठ माती त्यात टाकायची. रात्रभर त्याचं ते किण्वन क्रियेनं ठेवायचं, तसं किण्वन क्रियेसाठी आंबवण्यासाठी. आणि दुसऱ्या दिवशी प्रत्येक बियाला त्याचे संस्कार करायचे. तुम्हाला सांगतो चमत्कारिक परिणाम मिळतात. सामान्यतः 60% वर उगवण शक्ती मिळत नाही, पण बीजामृत वापरल्यावर मात्र 90% उगवण शक्ती मिळते आणि जमिनीतले जे पॅथोजेनिक बॅक्टेरिया आहे, फ्युजियम जसे रोगाणू आहे की एकदा पेरल्यानंतर काही दिवसानंतर आपल्याला झाड मळून झालेलं दिसतं आणि गळून पडलेलं दिसतं कारण मुळ्या सडलेल्या असतात, तो प्रकार बीजामृत संस्कार केल्यानं होत नाही. फायटोप्लासारख्या ज्या खतरनाक बुरशी आहे त्यांना नष्ट करणारा ट्रायकोडर्मा आमच्या बीजामृत असल्यामुळं रोगा त्या बियापासून किंवा मुळ्यापासून होणारे रोग आम्ही टाळतो आणि म्हणून हे बीजामृत अतिशय उत्तम असं एक उत्कृष्ट संस्कार करणारं बीजावर बीजामृत हे एक औषध आहे. त्यानंतर घनजीवामृत. कोरडो शेतीमध्ये जीवामृत तयार करणं शक्य होत नाही कारण दूर दूर शेतं असतात, तिथे पाण्याची सोय नसते आणि वाहतूकसुद्धा शक्य होत नाही पावसाळ्यामध्ये. म्हणून कोरडो शेतीमध्ये किंवा सिंचनामध्ये सुद्धा जीवामृताला मी एक पर्याय दिला, तो घनजीवामृत. आपलं 200 किलो देशी गाईचं शेणखत असतं आपल्या घरचं, बैलाचं, गाईचं एकत्र जे काय असतं ते 200 किलो एका एकराला घ्यायचं, सुकवलेलं, चाळणीनं चाळलेलं, त्याच्यावर 20 लिटर बीजामृत शिंपडायचं, ते चांगलं मिसळायचं आणि सावळीतमध्ये 48 तास ते ठेवायचं. 48 तासानंतर बीजामृत आपलं घनजीवामृत तयार होतं आणि ते उन्हा उन्हा सुकवायचं, ढेकलं बारीक करायचे आणि साठवायचं. ते 1 एकराला हे 200 किलो घनजीवामृत 1 एकराला पुरेसं होतं आणि कोरडो शेतीमध्ये चमत्कारिक परिणाम देतं. म्हणजे जीवामृत नाही वापरलं तरी कोरडो शेतीमध्ये हे घनजीवामृत अतिशय चमत्कारिक परिणाम देतं हे 3 वर्षापासून आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्यक्षिक रूपात हे सिद्ध झालेलं आहे. सुभाषजी, झिरो बजेट शेतीचा दिलेला आपण मंत्र शेतकऱ्यांच्या उन्नतीकडे त्यांना नेणारा आहे, महाराष्ट्रभरामधल्या शेतकऱ्यांचं प्रबोधन व्हावं याकरता आज या कार्यक्रमात आम्ही आपल्याला आमंत्रित केलं होतं. आपण आलात, आपले मनपूर्वक आभार. या बुलेटिनमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.